रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मोटारसायकलवरून येऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रोड रोमिओला न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरीची व 1000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। अतिरिक्त व विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच मोरे यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे। मिनीनाथ दिलीप चव्हाण असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पीडित अल्पवयीन मुलीने 11 ऑक्टोबर 2021 रोजी गंगा उद्यान रस्त्याने भावासोबत सायकलवरून घरी जात होती। त्यावेळी मोटारसायकलवरून येऊन आरोपीने तिचा विनयभंग केला होता। तसेच घटनेनंतर आरोपी त्याची मोटारसायकल भरधाव वेगाने घेऊन पळून गेला होता। त्यानंतर पीडितेच्या घरातल्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले व मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील माळेवाडा बस स्थानकाजवळ रोडच्या कडेला मटका जुगार सुरू असताना कोतवाली पोलिसांनी छापा टाकून एकावर गुन्हा दाखल केला आहे। मंगेश हिरामन भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 750 रुपये व जुगारीचे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेशिस्तपणे पार्किंग करून वाहतूक अडथळा करणाऱ्या प्रवासी वाहतूक वाहनांसह वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी 2 स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आले आहेत। पुणे बस स्थानका परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी पद्धतीने वाहतने उभी केल्यामुळे आसिम युनुस शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोको श्रीकांत खताळे यांनी फिर्याद दिली आहे। तसेच मार्केट यार्ड चौक ते बंगाल चौक रस्त्यावर मालवाहतूक करणारी पिकअप वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी पद्धतीने लावण्यात प्रदीप सारंग वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोको बापू पठारे यांनी फिर्याद दिली आहे। नगर शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी ओसरली आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह परिसरात थंडीचा कडाडा वाढला होता। त्यानंतर मात्र थंडी काही प्रमाणात कमी झाली होती। गेल्या 8 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे। पुढच्या 2 दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून वाढलेली थंडी ही गव्हाच्या पिकांसाठी पोषक राहणार आहे। उपनगर नागपूर येथील मनपाच्या मोकळ्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व बुद्ध विहार उभारण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व मनपा स्थायी समितीचे सभापती कुमार सिंह वाकळे यांना देण्यात आले। यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पाडळे, विजय शिरसाट आदी उपस्थित होते। शहराची खबरबातमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।